रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. या आढाव्यात कर्जाचे व्याजदर कमी होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे, पण सरकारनं नुकताच अध्यादेश काढून बँकांचे वाढते एनपीए नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेला काही विशेष अधिकार दिले आहेत. त्यानंतर जाहीर होणाऱ्या आजच्या आढाव्यात बँकांची आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी रिझर्व्ह बँक काही विशेष आराखडा देते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. बँकिंग क्षेत्रातल्या एनपीएचं प्रमाण 7 लाख कोटींच्या वर गेलंय, त्यामुळे देशातल्या बँका टिकवायचं असतील तर तातडीनं याविषयी निर्णय घेणं अत्यावश्यक बनलं आहे. आता रिझर्व्ह बँकेला याविषयीचे अधिकार मिळाल्यावर काय कारवाई होते याकडे बाजाराचं लक्ष आहे. याशिवाय पुढच्या काही महिन्यात महागाईचं लक्ष 4% निर्धारित करण्याची घोषणाही आजच्या आढाव्यात होण्याची शक्यता आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अर्थात युजीसी आणि ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन अर्थात AICTE या दोन्ही संस्था लवकरच मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याऐवजी हायर एज्युकेशन एम्पावरमेंट रेग्युलेशन एजन्सी अर्थात हिरा ही नवी संस्था आता स्थापन करण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमानं सामान्य उच्च शिक्षण आणि तांत्रिक उच्च शिक्षण या दोन्ही शाखा एकाच छत्राखाली आणण्याची योजना आखण्यात येते. UGC आणि AICTE या दोन्ही संस्था कालबाह्य झाल्याचा अहवाल UPA काळात देण्यात आला होता. महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही कर्जमाफी आणि हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत, मात्र मध्य प्रदेशातल्या आंदोलनात शेतकऱ्यांचा बळी गेलाय. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. पोलिसांच्या गोळीबारात 5 शेतकरी ठार झालेत. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिले आहेत, मात्र हा गोळीबार केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केल्याचा दावा राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलाय. त्यामुळे गोळीबार कुणी केला यावरून वाद निर्माण झालाय, तर काँग्रेसनं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. मध्य प्रदेशाच्या इतिहास काळा दिवस असल्याची टीका काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरामध्ये झालेल्या चकमकीनंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक राजीव राय भटनागर यांनी संबळच्या छावणीला भेट दिली. याच छावणी शिरण्याचा प्रयत्न करताना 4 सशस्त्र अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. जम्मू काश्मीर पोलिसांनी तातडीनं हालचाल करत ही कारवाई यशस्वी करण्यात CRPFला मोलाची मदत केल्याचे गौरवोद्गार भटनागर यांनी यावेळी काढले. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक SP वैद यांनीही बांदीपोरा चकमक हे संरक्षण दलाच्या समन्वयाचं चांगलं उदाहरण असल्याची पावती दिली आहे. हमारे जवानों ने बहुत मुस्तैदी से काम किया है, बहुत बहादुरी से, और बहुत ही जो है वो एक संगठित तरीके से काम किया है, इसीलिए ये कार्रवाई बहुत सफल रही है और हम लोग जो है पूरी तरीके से कामयाब रहे अपने कैंप को बचाने के लिए, अपने लोगों को बचाने के लिए और साथ ही साथ चारों फिदायन को मारने के लिए. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी. यंदा अमरनाथ यात्रेला जाण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांना वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलंय. तसंच 13 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या भाविकांना यात्रेत सहभागी होता येणार नाही. श्री अमरनाथजी मंदिर समितीनं यात्रेबाबतची मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. यामध्ये म्हटल्यानुसार हिमालयात 14,000 फूट उंचीवर हवा विरळ असते, त्यामुळे भूक मंदावणं, नैराश्य येणं, उलट्या यासारख्या गोष्टी होऊ शकतात. यात्रेकरू ठणठणीत नसेल तर त्याचा मृत्यूही होतो आणि त्याचमुळे खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलंय. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर अस्वलानं हल्ला केल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अप्पाजी गावडे आणि त्यांची पत्नी नागूबाई शेतात काम करत होते आणि त्याचवेळी अचानक तिथे आलेल्या अस्वलानं हल्ला करून अप्पाजी यांना जखमी केलं. त्यांचं संपूर्ण शरीर अस्वलानं ओरबडलं असून डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे. जखमी अप्पाजी गावडे यांना बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. अफगाणिस्तान पुन्हा एकदा अतिरेकी हल्ल्यानं हादरले. हेरात शहरामध्ये जामा मशिदी बाहेर झालेल्या स्फोटात 7 जण ठार तर 15 जण जखमी झालेत. एका रिक्षामध्ये ही स्फोटकं दडवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येते. इराणच्या सीमेजवळ असलेलं हेरात हे अफगाणिस्तानातलं मोठं शहर आहे. सुन्नी पंथीयांची ही जामा मशीद 12व्या शतकातली आहे. दरम्यान गेल्या बुधवारी काबूलमध्ये झालेल्या हल्ल्यातल्या मृतांचा आकडा आता 150च्या घरात गेलाय. लंडनमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी आणखीन एका 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. शहरातल्या बार्किंग भागातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याच भागात रविवारी 12 जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं.
दरम्यान लंडनचा तिसऱ्या हल्लेखोराचं छायाचित्र पोलिसांनी जारी केलं. युसेफ झागबा असं या 22 वर्षीय हल्लेखोराचं नाव आहे. तो मूळचा मोरोक्कोचा असून इटलीचा नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस किंवा ब्रिटनच्या MI5 या गुप्तचर यंत्रणेला युसेफबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं स्पष्ट झालंय. खुर्रम भट आणि रिचर्ड रिडॉन या दोघांचा युसेफनं हा हल्ला केला होता. शनिवारी लंडनमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर सगळा ब्रिटन हादरून गेला. गेल्या 3 महिन्यात 3 मोठे हल्ले झाले असले तरी दहशतवादाविरुद्ध सगळा देश एकत्र आहे हे ब्रिटनवासियांनी दाखवून दिलंय. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी बरोबर 11 वाजता संपूर्ण देशानं 1 मिनिट शांतता पाळून हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली. लंडनमध्ये पडत असलेल्या पावसाची तमा न बाळगता नागरिकांनी स्तब्धता पाळली. स्कॉटलंड आयलंड वेल्स इथेही नागरिकांनी लंडनवासियांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियामध्ये अल्बेरिया गावात विमानामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यानं विमानतळ परिसरात गोंधळ उडाला. विमानतळाच्या बाथरूममध्ये विमानात बॉम्ब असल्याचं पत्रक मिळालं होतं. 42 प्रवाशांना अवघ्या काही मिनिटात बाहेर काढून पोलिसांनी विमानाची कसून तपासणी केल्यानंतर ही केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. सौदी इजिप्तसह 5 अरब देशांनी राजनैतिक संबंध तोडल्यानंतर कतारमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अन्न आणि पाण्यासाठी दुकानांबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्यात. कतारला तब्बल 80% अन्नधान्य पुरवठा शेजारच्या अरब राष्ट्रांकडून होतो. या देशांनी आता संबंध तोडल्यामुळे आपली रसद तुटण्याची भीती कतारच्या नागरिकांना वाटत आहे. इस्रायलच्या काफ कासिम शहरात सुरक्षा रक्षक आणि अरब इस्रायली नागरिकांमध्ये तुंबळ चकमक झाली. अरब नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी पोलीस स्टेशनमध्ये घुसून वाहनांची जाळपोळ केली आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक आंदोलक ठार झाला. आज टेनिस प्रेमींसाठी अनोखी मेजवानी असणार आहे. क्ले कोर्टचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असणारा राफेल नदाल यंदाचा अव्वल सीडेड अँडी मरे नेहमीच फॉर्ममध्ये असलेल्या नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टॅनलेस वावरिंगा हे चारही टॉपचे खेळाडू आज वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खेळणार आहेत. फ्रेंच ओपन पुरुष एकेरीचे 4 उपउपांत्य सामने आज खेळवले जाणार आहेत. वेळापत्रकानुसार काल होणारे 2 सामने पावसानं होऊ शकले नाही, त्यामुळे आज हे 4 सामने एकाच दिवशी खेळवण्यात येणार आहेत. राफेल नदाल आणि पाबेलो कार्नेवो बुस्टा हे स्पॅनिश खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थीमचा मुकाबला हा सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविचशी होणार आहे. तर जपानचा केई निशिकोरी ब्रिटनचा अव्वल सीडेड अँडी मरेशी 2 हात करणार आहे. तर वावरिंकासमोर क्रोएशियाचा मरिन सिलिच मैदानात उतरणार आहे. फ्रेंच ओपनमधील सानिया मिर्झाचं आव्हान संपुष्टात आलंय. विमेन्स डबल्सनंतर तिला मिक्स डबल्समध्येही आशा आपला गाशा गुंडाळावा लागलाय. क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यात तिला भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याची कॅनेडियन पार्टनर गॅब्रियला डाब्रोवस्कीकडून पराभव स्वीकारावा लागलाय. तर सानिया मिर्झा आणि इव्हान डोडिंग जोडीचा बोपन्ना डाब्रोवस्की जोडीनं 6-3, 6-4 पराभव केला. अवघ्या 1 तासाच्या आतच बोपन्ना डाब्रोवस्की जोडीनं इंडो क्रोएशियन जोडीचा धुव्वा उडवला. या विजयासह रोहन बोपन्ना आणि गॅब्रियला डाब्रोवस्कीनं सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. थायलंड ओपन जिंकल्यानंतर साई प्रणीतचं भारतात आगमन झालंय. या विजयामुळे आपला आत्मविश्वास अधिकच वाढल्याचं साई प्रणीतनं म्हटलंय. साईनं फायनलमध्ये इंडोनेशियाच्या 4th मानांकित जोनाटन ख्रिस्टीचा 17-21, 21-18, 21-19 अशा चित्तथरारी लढतीत पराभव केलाय. वीरेंद्र सेहवागनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी BCCIला केवळ 2 ओळींचाच बायोडाटा पाठवलाय. त्यात IPL किंग्स 11 पंजाब संघाचा मेंटर आणि प्रशिक्षक सांगितलंय. तसंच सध्याच्या संघातल्या ज्या खेळाडूंसह खेळला त्यांची नावं त्यानं टाकली आहेत. BCCIने मात्र सेहवागला सविस्तर बायोडाटा मागवलाय. निवड समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि VVS लक्ष्मण यांचा समावेश आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये आहे. तर टीम इंडियाच्या 2ऱ्या मॅचसाठी लंडनच्या प्रवासादरम्यान रवींद्र जडेजानं महेंद्रसिंग धोनीचा फोटो काढला. या फोटोमध्ये धोनी झोपलेला दिसून येतोय. हा फोटो जडेजानं तत्काळ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. धोनी झोपेतून उठण्याआधी मला त्याचा एक फोटो काढू दे असं शीर्षक जडेजानं या फोटोला दिलाय. मुंबईमध्ये सायनमधील नागरिकांची रजनीकांतच्या सरप्राईज एंट्रीने एकच धावपळ उडाली. सध्या मुंबईमध्ये काला करी कालन फिल्मचं शूटिंग सुरू आहे. याच फिल्मच्या शूटिंगसाठी रजनीकांत आणि फिल्मच्या टीमनं मुंबईमध्ये मुक्काम ठोकलाय. सायनमध्ये रजनीकांत शूटिंगसाठी दाखल झाला आणि स्थानिकांची एकच धावपळ उडाली. रजनीकांतला पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यातच त्याची गाडी अडवली आणि मग काय, चाहत्यांना पाहून या सुपरस्टारनं गाडीबाहेर येत चाहत्यांशी हस्तांदोलन करत संवाद साधला.
बॉयज हा नवा सिनेमा येत्या फेस्टिवल सीझन मध्ये रसिकांच्या भेटीस येतो. या सिनेमाच्या निमित्ताने संगीतकार दिग्दर्शक अवधूत गुप्ते पहिल्यांदाच प्रेझेंटरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं खास आकर्षण म्हणजे हॉट बेब सनी लिओन या सिनेमात धमाकेदार आयटम सॉन्ग करणार आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या सिनेमात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, शर्वरी जमेनी, शिल्पा तुळसकर आणि वैभव मांगले आदी कलाकारांची भली मोठी फौज सिनेमात दिसणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच बिग स्क्रीनवर झळकणार आहे. या सिनेमाची कथा मनमोहन सिंग यांचे मीडिया ॲडवायझर संजय बारू लिखित द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर आधारित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक अभिनेता अनुपम खेर हे या सिनेमात मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. दिग्दर्शक विजय रत्नाकर गुप्ते या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून या निमित्तानं ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. 2018 डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आता पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीनवर झळकायला सज्ज झाली आहे. दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या आगामी फॅनी खान या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्यासोबत काम करण्याची ऐश्वर्याची पहिलीच वेळ आहे. या सिनेमाविषयी माहिती सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे, तर लवकरच याबद्दल औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड डेब्यूकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. सारा ऋतिक रोशन बरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती, पण आता सारा सुशांत सिंग राजपूत बरोबर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचं कन्फर्म झालंय. अभिषेक कपूरच्या केदारनाथ या सिनेमातून सारा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सिनेमात सारा पहाडी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर नुकतंच या सिनेमात संदर्भात दिग्दर्शक अभिषेक कपूर, सुशांत सिंग राजपूत आणि साराची एक मीटिंग झाली. यावेळी साराची आई अमृता सिंगही उपस्थित होती. तर 2018 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.